मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण जाहीर सभा घेणार असल्याचं सांगितलं तर तिकडे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचा मार्ग मोकळा होताना दिसतोय। कारण राज ठाकरेंच्या 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी दिल्याचं कळतंय। परवानगी देण्याच्या संदर्भात अजूनही त्याच्या संदर्भातला अजूनही मौन बाळगलं गेलेलं आहे। अर्ज करून 6 दिवस झाले तरी सुद्धा पोलिसांनी परवानगीबाबत अजून निर्णय घेतलेला नाही। दुसरीकडे मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत। त्यांनी स्टेजची उभारणी करायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे औरंगाबादच्या सभेचं निमंत्रण कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरे यांना दिलं। दरम्यान आज भोंग्यांच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख सुद्धा उपस्थित होते। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे। आजांचे भोंगे आहेत त्याच्या संदर्भात जे काय करायचं राज्य सरकार करतील त्याच्यासाठी मनसेची काय गरज नाही। आणि मनसेने जी भूमिका ज्या पद्धतीने ठेवलेली आहे आम्ही मस्जिदीसमोर प्रार्थना करू आम्ही मदरसे चेक करा त्या संदर्भात आमची भूमिका ही होती की शासनाने कठोर पद्धतीने कानूनच्या दायऱ्यामध्ये राहून कारवाई करायची गरज आहे। कारण भारत देश मोठा आहे महाराष्ट्र मोठा आहे कुणीही राज्यामध्ये तणाव करण्याचे प्रयत्न करेल तर ज्या पद्धतीने राणा कुटुंबावर कारवाई केली गेलेली आहे त्या पद्धतीने कारवाई करायची गरज आहे।